Welcome friends, in this video, in this series of four videos based on the topic Think Before You Speak, we are now in the second video. तर मित्रांनो, ही जी चार पाच भागाची आपली सिरीज आहे थिंक बिफोर यू स्पीक या धड्यावरती, त्याच्यातला हा दुसरा व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्हाला समोर दिसणाऱ्या या चार टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत बनवत आहोत आणि याच्या अगोदर चिटचॅट बेस्ड व्हिडिओ देखील अपलोड झालेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा तुम्ही क्लिक करून बघू शकता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सोप्या मराठी स्पष्टीकरणासह पाहायचं आहे 3.4 थिंक बिफोर यू स्पीक या धड्यातील एक्सप्लेनेशन इन मराठी अँड इंग्लिश. तर मित्रांनो, हा एज्युकेशनल व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. चांगला व्हिडिओ बनवायचा असेल शैक्षणिक तर त्याला वेळ द्यावा लागतो आणि मग व्हिडिओ जरी मोठा झाला तरी त्यामुळं विद्यार्थ्यांनी न थांबता न स्किप करता शेवटपर्यंत बघितला तर तुमचा नक्की फायदा होईल. आणि मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच असाल आलेला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स मिळतील. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा, तुमच्या अडचणी असतील तर कॉमेंट देखील करा व मित्रमैत्रिणींशी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तर चला मित्रांनो, सुरू करूयात हा धडा. सो फ्रेंड्स, थिंक बिफोर यू स्पीक या टायटल वाचल्यानंतरच तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल किंवा तुमच्या लक्षात आला असेल की व्हॉट इज द थीम ऑफ दिस लेसन. तर या धड्याची थीम काय आहे बरं? तर थिंक बिफोर यू स्पीक म्हणजे बोलण्या अगोदर विचार करा. इंग्लिशमध्ये एक म्हण देखील वापरली जाते, थिंक बिफोर यू लीप. तर तसंच काहीसं इन्स्पायर्ड फ्रॉम दॅट लाईन हिअर द टायटल ऑफ द लेसन इज थिंक बिफोर यू स्पीक. तर आपण हे धडा शिकत असताना धड्यातले नवीन शब्द देखील डिस्कस करणार आहोत आणि त्याचबरोबर मधले काही प्रश्न जे येत आहेत त्या प्रश्नांचाही थोडासा उल्लेख आपण करणार आहोत. चला सुरू करूयात वेळ न दवडता. मॅन वॉज मीन्ट टू लिसन मोर अँड टॉक लेस. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed man with two ears and one mouth. तर मित्रांनो, या धड्याची सुरुवात ही खूप छान झालेली आहे की man was meant to listen more and talk less. माणसाला जास्त ऐकण्याचं आणि कमी बोलण्याचं एक प्रकारे दैवी वरदानच मिळालेलं आहे किंवा निसर्गाची रचनाच तशी आहे असं या पहिल्या ओळीमध्ये लेखक म्हणतो. आणि दॅट इज वाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेट्समन म्हणजे काय? पॉलिटिशियन, राजकारणी. तर ब्रिटनचं जे काही फार मोठे स्टेट्समन्स आहेत, पॉलिटिशियन आहेत, ज्यांचं नाव बेंजामिन डिझारेली, त्यांचं एक वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे, नेचर हॅज एंडोर्ड मॅन विथ टू इयर्स अँड वन माउथ. निसर्गाने माणसाला दोन कान दिलेले आहेत आणि एक तोंड दिलेलं आहे. एंडोर्ड विथ अशी एक छान फ्रेज आहे, दैवी देणगी लाभणे. ओके, तर मस्त वाक्यात उपयोग तुम्ही याचा करू शकता. ओके, इफ मॅन वॉज मीन टू टॉक मोर, आणि जर माणसानी किंवा माणसाकडून अपेक्षित असतं त्यांनी खूप बोलावं आणि लिसन लेस कमी ऐकावं, तर काय झालं असतं बरं? ही वुड हॅव टू माउथ्स अँड ओनली वन इयर. तर त्याला दोन तोंड दिली गेली असती आणि एकच कान दिला असता. आहे की नाही मित्रांनो अगदी मुद्दा बरोबर? इमॅजिन हाऊ वी वुड हॅव लुक्ड. आणि कल्पना करा मित्रांनो की आपल्याला जर दोन तोंड आहेत अशी इमॅजिनेशन आपलं जर वर्क करा आणि बघा की आपल्याला दोन तोंड दिलेले आहेत. हाऊ स्ट्रेंज विथ टू माउथ्स ऑन द टू साइड्स अँड वन इयर ॲट द सेंटर. तर कानाच्या ठिकाणी दोन तोंड आणि तोंडाच्या ठिकाणी एक कान, अशी जर रचना माणसाच्या शरीराची असती तर आपण किती स्ट्रेंज दिसलो असतो, विचित्र दिसलो असतो, राईट? अगदी रास्त पॉईंट या ठिकाणी पहिल्याच पॅराग्राफमध्ये मांडलेला आहे. आणि टायटल धड्याचं जे आहे, टायटलला सपोर्ट करण्यासाठी सगळे डिटेल्स या धड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, खूप छान धडा आहे, खूप महत्त्वाचा आहे, एक प्रकारे आपल्याला कसं वागावं हा सांगणारा धडा आहे. त्यामुळे मनापासून ऐका, शेवटपर्यंत ऐका. अँड माइंड यू, आणि लक्षात घ्या, द इयर्स आर लाईक फनेल्स
ओपन ऑल द टाइम. आणि कानांची रचना कशी आहे आपली, त्यांची रचना ही फनेल सारखी आहे. फनेल म्हणजे नरसाळ. ओके, तर नरसाळ कसं असतं, ओपन ऑल द टाइम, कायम उघडच असतं. राईट, देर इज नो डोर विथ विच यू कॅन क्लोज दॅम. एकही दरवाजा वगैरे काही नसतो कानाला, किंवा कान बंद करण्याचे नॅचरल काही व्यवस्था नसते. राईट, वेअर ॲज इफ यू हॅव टू स्पीक इवन अ सिंगल वर्ड, दॅट वर्ड मस्ट पास थ्रू टू वॉल्स, टू फेन्सेस. पण याच्या उलट, वेअर ॲज म्हणजे काय उलट, तर आपल्याला जर बोलायचं असेल, इफ यू वॉन्ट टू स्पीक इवन वन सिंगल वर्ड, एक साधा शब्द सुद्धा बोलायचा असेल आपल्याला, तर काय करायला लागतं, दॅट वर्ड मस्ट पास थ्रू द टू वॉल्स. तो शब्द दोन भिंतींमधून गेला पाहिजे, टू फेन्सेसमधून गेला पाहिजे, दोन कुंपणातून गेला पाहिजे. कोणती आहेत बरं ही कुंपणं, ज्या कुंपणातून हा शब्द जायला लागतो जर आपल्याला बोलायचं असतं तर. देअर इज फर्स्टली द फेन्स ऑफ द टू रोज ऑफ द टीथ. आणि त्यातलं पहिला रो, पहिला जो, पहिलं जे कुंपण आहे ते आहे आपल्या दातांचं. दातांची जी काही रोज आहेत, या दातांमधून त्याला बाहेर यायला लागतं. देर इज सेकंडली द फेन्स ऑफ द टू लिप्स. आणि दातातून तो शब्द बाहेर पुढे आला की त्याच्यानंतर पुन्हा अडवण्यासाठी, पुन्हा त्याला डिस्टर्ब करण्यासाठी काय आहे, दातातून पुढे आलेला जो शब्द आहे तो पुढे दोन ओठांमुळे पुन्हा आणखी अडवला जातो. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन, इट हॅज टू पास, इट हॅज टू पियर्स थ्रू दीज टू वॉल्स. तर मग अशा प्रकारे एखादा शब्द बोलण्या अगोदर त्याला या दोन अडथळ्यांमधून पुढे जावं लागतो. पियर्स थ्रू म्हणजे काय, टू पास थ्रू, टू पेनिट्रेट थ्रू, घुसणे, त्यातून पुढे निघणे, अशा अर्थ आहे. तर हे दोन जी फेन्सेस आहेत, दोन जी कुंपणं आहेत आपल्या शरीरातली, एक आहे दाताचं आणि दुसरं आहे ओठांचं, या दोन्हींमधून बाहेर शब्दाला यावं लागतं, तेव्हा तो शब्द ऐकू येतो. देअरफोर वी मस्ट थिंक ॲट लिस्ट ट्वाईस बिफोर वी अटर अ वर्ड. आणि अशी रचनाच निसर्गाने केली असेल तर वॉट वी शुड डू, वी शुड थिंक ट्वाईस. आपण किमान ॲटलिस्ट म्हणजे काय, किमान, ट्वाईस म्हणजे दोनदा, आपण किमान दोनदा विचार करावा एखादा शब्द उच्चारण्या अगोदर. अटर म्हणजे उच्चारणे. तर अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट, रिमार्क म्हणजे टिप्पणी करणे, ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर, ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. तर एका शहाण्या माणसाने, वाईज माणसाने काय टिप्पणी केलेली आहे, की अनस्पोकन वर्ड जे असतात, म्हणजे आपण ज्या शब्दांचा उच्चार करत नाही, अशा शब्दाचे तुम्ही मालक आहात, यू आर अ मास्टर. आणि काय स्पोकन वर्ड बद्दल काय म्हटलंय त्यांनी, यू आर अ स्लेव. एकदा का तुमच्या तोंडातून शब्द निघाला की तो निघाला, तो पुन्हा परत घेता येत नाही. आणि म्हणून यू आर स्लेव, स्लेव म्हणजे काय, गुलाम. तुम्ही त्या शब्दाचे गुलाम आहेत. त्या बोललेल्या शब्दाबद्दल तुम्हाला तो, ते निस्तारण्यासाठी बरंच काही करावं लागतं, म्हणजे तुम्ही एक प्रकारे गुलामी करता त्या शब्दांची. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅनॉट गेट इट बॅक. तुम्ही एकदा बोललात की तो परत येत नाही. डू वॉट यू विल, तुम्ही काहीही करा. देअरफोर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. आणि त्याच्यासाठीच तुम्ही जे शब्द बोलता त्या शब्दांबद्दल तुम्ही काय असलं पाहिजे, व्हेरी केअरफुल असलं पाहिजे, खूप काळजीपूर्वक तुम्ही बोललं पाहिजे. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. एकदा का तो शब्द तुमच्या तोंडातून, म्हणजे तुमच्या ओठातून बाहेर पडला, लिप्स म्हणजे ओठ, की तुम्ही तो पुन्हा परत मिळवू शकत नाही. यू कॅनॉट गेट इट बॅक. अगदी सत्य या ठिकाणी सांगितलेलं आहे कुण्या शहाण्या माणसाने. म्हणजे बोलताना आपण खूप विचार करून बोललं पाहिजे, कारण की असं सुद्धा एक मराठीमध्ये म्हण आहे की बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावे. म्हणजे बघा की आपण बोलून जातो आणि मग विचार करतो की अरे मी बोललो ते राईट आहे का, रॉंग आहे का, कसं बरं बोलायला पाहिजे होतं का, नव्हतं का. सो मेनी क्वेश्चन्स अराइज इन अवर माइंड आफ्टर वी स्पीक. पण इन्स्टेड ऑफ दॅट वी मस्ट थिंक बिफोर यू स्पीक. दॅट इज वॉट द रेड रायटर वॉन्ट्स टू से. वॉट आर द अनस्पोकन वर्ड्स, काय आहेत बरं हे अनस्पोकन वर्ड्स. दे आर द थिंग्स दॅट यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड ॲज थॉट्स इन युअर माइंड. तर अनस्पोकन वर्ड्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या अशा गोष्टी आहेत की ज्या बोलल्या गेल्या नाहीत, ते विचाराच्या पातळीवर, थॉट्स लेवलवरच तुमच्या मनामध्ये राहिल्या. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू वर्ड्स, वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स, यू कॅनॉट चेंज दॅम ऑर कंट्रोल दॅम. एकदा का हे सगळे शब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडले,
म्हणजे विचारांचं रूपांतर शब्दात झालं, थॉट्स इन टू वर्ड्स, आणि वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स, आणि हे शब्द तुमच्या ओठातून बाहेर पडले, तर यू कॅनॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम, तुम्ही त्याला नियंत्रित करू शकत नाही किंवा त्याला बदल देखील करू शकत नाही. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड सेड, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड. तर एक तरुण मुलगा होता, माणूस होता, यंग मॅन, आणि तो कुठे गेला, स्पिरिच्युअल टीचर, आध्यात्मिक गुरुकडे गेला, आणि त्यांना सांगितलं, त्या गुरुला काय सांगितलं, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स. हार्श म्हणजे कठोर, सिव्हिअर, आणि अनकाइंड म्हणजे निर्दयपणे बोललेले शब्द. तर असे मी बोललोय म्हणे टू माय फ्रेंड अँड ही इज डीपली हर्ट. हु इज ही? ही इज द फ्रेंड, हिज फ्रेंड, त्याचा मित्र डीपली हर्ट झाला, तो दुखावला गेला. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम, हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. आणि त्याने त्या गुरुला विचारलं, स्पिरिच्युअल गुरुला, त्या माणसाने, तरुणाने, की मला जरा भीती वाटते की याच्यामुळे माझी दोस्ती तर तुटणार नाही, आणि मी आता याच्यात कशी बरं दुरुस्ती करू. अमेंड्स म्हणजे मेक चेंज, ओके, कशी बरं मी दुरुस्ती करू, असा प्रश्न त्यांनी त्या स्पिरिच्युअल गुरुला विचारला. काय उत्तर दिलं बघूया. द वाईज टीचर गेव्ह हिम अ फ्रेश सेट ऑफ ब्लँक पेपर अँड पेन. तर त्या शहाण्या माणसाने, त्या स्पिरिच्युअल गुरुने त्याला काय दिलं, एक कोरा कागद दिला आणि पेन दिला. ही सेड टू द यंग मॅन, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स दॅट यू सेड टू हिम. आणि सांगितलं की या कोऱ्या कागदावरती तू जे जे काही बोललास ते सगळे शब्द पटकन लिहून काढ. यंग मॅन डिड ॲज ही वॉज टोल्ड, त्या माणसाने जसं सांगितलं तसं केलं, लिहून काढले ते शब्द. अँड शोड द पेपर टू द टीचर, आणि त्या गुरुला दाखवला. नाव टिअर दिस शिट ऑफ पेपर इन टू ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन. गुरुने आज्ञा दिली की आता हा जो कागद आहे तुला जितक्या बारीक तुकड्यांमध्ये तोडता येईल, फाडता येईल, तर फाड. ओके, शीट म्हणजे काय, कागद, कागद आपण म्हणतो आन्सर शीट, तसं टीयर म्हणजे फाडणे, आणि स्मॉल बिट्स म्हणजे बारीक बारीक तुकडे. द वाईज टीचर सेड सून द सिंगल शीट वॉज टॉर्न इन टू 100 टायनी बिट्स ऑफ पेपर. आणि क्षणार्धातच ते सगळा पेपर, तो काही शीट जे होतं, पेपर होता, तो बारीक बारीक तुकड्यांमध्ये, हजारो तुकड्यांमध्ये फाडला गेला. थ्रो द बिट्स ऑफ आउट ऑफ दिस विंडो, द टीचर टोल्ड हिम, सांगितलं त्याला त्या शिक्षकाने की फेकून दे म्हणे या खिडकीतून. दॅट वॉज इझिली डन, आणि ते काय अवघड नव्हतं, सहज त्याने ते फेकून दिलं. इट वॉज अ विंडी डे अँड द टायनी बिट्स वेअर स्कॅटर्ड फार अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉच्ड. आणि ते सगळे जे काही तुकडे होते तर त्या ते खिडकीतून फेकले, त्यावेळेस वारा वाहत होता. इट वॉज अ विंडी डे. आणि मग हे छोटे छोटे तुकडे, टायनी बिट्स, काय झाले, दे स्कॅटर्ड, सगळीकडे पसरले गेले. स्कॅटर म्हणजे पसरले. कुठे पसरले? फार अँड वाईड, लांबपर्यंत, दूरवर पसरले गेले. छान शब्द हा, फार अँड वाईड. आणि हे सगळं तो माणूस पाहत होता, मुलगा माणूस, तो तरुण पाहत होता. नाऊ गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ पेपर ॲज यू कॅन, द टीचर ऑर्डर्ड हिम. तर त्या गुरुने आज्ञा दिली की आता पटकन जा म्हणे, आणि त्या रस्त्यावर पडलेल्या तुकड्यांमधून तुला जितके जास्त तुकडे गोळा करता येतील तेवढे गोळा करून घेऊन ये. द यंग मॅन वॉज टेकन अ बॅक. तर टेकन अ बॅक म्हणजे सरप्राईज. ते तर तरुणाला आश्चर्यच वाटलं, हे काय सांगतायत गुरु असलं. बट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. स्टॅमर्ड म्हणजे तोत्रेपणाने बोलणे किंवा भीतीने बोलणे. तो भीत म्हणाला, पण गुरु असं कसं शक्य आहे, हे फार अवघड आहे. इट विल बी डिफिकल्ट इन डीड, बट गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्टेड. मग शिक्षक म्हणाले, अरे हो, अवघड असेल खरंच कदाचित, पण प्रयत्न तर कर, असं सुचवलं त्याला. आणि मग द यंग मॅन वेंट आउट, तो बाहेर गेला. ही रिटर्न हाफ अन आवर लेटर एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेड म्हणजे टायर्ड, थकलेला. एक दीड तासाने तो थकून परत आला. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑफ द सिंगल टॉर्न बिट फ्रॉम द पेपर अँड ही हॅड टॉर्न अप जस्ट अ व्हाईल अर्लियर. तर त्याने जे जो पेपर फेकून दिला होता, त्या पेपरमधला एक साधा तुकडा देखील त्याला मिळाला नाही, जो त्याने स्वतःच फेकला होता. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड, द टीचर सेड टू हिम. आणि मग योग्य वेळ आलेली होती, गुरुने बरोबर त्याला धडा दिला आणि त्यांनी सांगितलं की हे जे घडलं ना आता, तेच घडेल कुठल्याही स्पोकन वर्डच्या बाबतीत. आपण जे शब्द बोलून जातो, ते बोलून जाणाऱ्या शब्दांची तुलना या ठिकाणी, या त्या ठिकाणी वाऱ्याने वाहून गेलेल्या या बिट्स ऑफ पेपरशी त्यांनी केली. आणि त्यांनी सांगितलं, जसं तुम्ही बोलल्यानंतर शब्द, म्हणजे जसं हा पेपर आपल्याला परत कलेक्ट करताना आला, तसं तुम्ही बोललेले शब्द तुम्हाला परत घेता येणार नाही. वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक,
Therefore, learn to think before you speak in anger. आणि मग आपण बोललेले शब्द परत आपल्याकडे येणार नसतील तर आपण विचार केला पाहिजे बोलण्या अगोदर, रागाने काही बोलण्या अगोदर आपण नक्की विचार केला पाहिजे. तर अशा अर्थाने ही खूप एक सिंपल स्टोरी आहे मित्रांनो. पुढे एक महत्वाचा पॉइंट सॉक्रेटिसच्या बाबतीत त्यांनी दिलेला आहे, तोही आपण लगेच समजून घेऊया. सॉक्रेटिस हे एक फार मोठे विद्वान विद्वत्ते होते, विचारवंत होते, त्यांची ही गोष्ट आहे त्यांनी सांगितलेली, फार महत्वाची, खूपच महत्वाची. सॉक्रेटिस वॉज वन ऑफ द वायझेस्ट मेन ऑफ द एन्शियंट वर्ल्ड. प्राचीन काळामधल्या सगळ्यात विद्वान शहाणा माणूस कोणी असेल तर सॉक्रेटिस होता. मेनी वेअर द युथ्स हुज लाईव्ज ही इन्फ्लुएन्स फॉर द बेटर. आणि हे विद्वान असल्यामुळं, विचारवंत असल्यामुळं त्यांच्या विचारांचा प्रभाव, इन्फ्लुएन्स म्हणजे काय, प्रभावित करणे, अनेक लोकांचे आयुष्य त्यांनी प्रभावित केले त्यांच्या विचारांनी आणि चांगल्या अर्थाने, फॉर द बेटर म्हणजे काय, चांगल्या अर्थाने त्यांना प्रभावित केलं त्यांनी. सॉक्रेटिस काउन्सिल्ड हिज डिसायपल टू कीप देअर माउथ शट अँड स्पीक ओनली वेन ऑब्सोल्युटली नेसेसरी. सॉक्रेटिस त्यांच्या सगळ्या शिष्यांना, डिसायपल्स म्हणजे काय, शिष्य, काउन्सिल करायचे म्हणजे सल्ला द्यायचे. ते काय सल्ला देत होते, ते टू कीप देअर माउथ शट, तोंड बंद ठेवण्याचा, अँड स्पीक ओनली वेन ऑब्सोल्युटली नेसेसरी, जेव्हा खरंच गरज आहे तेव्हाच बोला, असा सल्ला ते नेहमी देत होते. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क्ड हिम. आणि मग गुरुने सांगितलं की गरज असेल तेव्हाच बोला, तर मग हे कसं कळायचं बरं की आता गरज आहे का नाही, असं सगळ्या शिष्याने त्या गुरुला म्हणजे सॉक्रेटिसला विचारलं. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअर सेल्फ थ्री क्वेश्चन्स अँड रिसिव्हड अन अफर्मेटिव्ह आन्सर टू ईच ऑफ द थ्री क्वेश्चन्स, रिप्लाय सॉक्रेटिस. तर सॉक्रेटिसने सांगितलं म्हणे, तोंड उघडण्या अगोदर तीन प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, आस्क थ्री क्वेश्चन्स, आणि इफ यू गेट अ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, पॉझिटिव्ह आन्सर ऑफ दीज थ्री क्वेश्चन्स, देन अँड देन ओनली यू स्पीक. म्हणजे तीन प्रश्न विचारा, या तीन प्रश्नाचं उत्तर हो जर आलं तरच तुम्ही बोला, अन्यथा बोलू नका. आणि मग लगेच दुसरं आलंच की व्हॉट वेअर द थ्री क्वेश्चन्स, कोणते होते बरं ते तीन प्रश्न. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवर सेल्स बिफोर वी स्पीक इज इट ट्रू. आणि मग त्यातला पहिला प्रश्न असेल की मी जे काही बोलतोय, हे जे बोलतोय ते सत्य आहे का, याची मला खातरजमा करायला पाहिजे, मला माहीत पाहिजे की हे सत्य आहे की नाही. सत्य असेल तरच बोला, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. इफ यू आर नॉट शुअर अबाउट द व्हेरॅसिटी, व्हेरॅसिटी म्हणजे ट्रूथफुलनेस, सत्यता त्याची आपल्याला माहीत असेल, ऑफ व्हॉट वी आर सेईंग, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. जर आपल्याला खात्री नसेल त्याच्या सत्यतेची तर काहीही न बोललेलं बरं. When we utter words carelessly, we ourselves become transmitters of untruth. आणि आपण जर निष्काळजीपणाने, केअरलेसली जर एक शब्द उच्चारत असू तर आपणच काय होतो, वी आर द ट्रान्समिटर्स, वी आर द मेडियम थ्रू विच दॅट अनट्रूथ इज पास्ट. आपल्या माध्यमातूनच ती असत्य गोष्ट इतरांपर्यंत पोहोचते. कानोकानी आपण म्हणतो ना, एकाने सांगायचं दुसऱ्याने ऐकायचं, त्यांनी दुसऱ्याला सांगायचं, असं करत करत गोष्टीचं रूप बदलून जातं आणि काहीतरी वेगळंच पोहोचतं. द सेकंड क्वेश्चन इज टू आस्क इज इट प्लीजंट. दुसरा काय प्रश्न आहे, पहिला झाला की इज इट ट्रू, दुसरा आहे इज इट प्लीजंट, म्हणजे हे आनंददायी सुखकर आहे का मी जे काय बोलतोय ते. मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड द व्हेन स्टेटमेंट दॅट पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट अदर्स. बऱ्याचदा आपण बोलत असताना जे शब्द असतात ते काय असतात, एम्प्टी रिमार्क्स, म्हणजे पोकळ काहीतरी बोलायचं, त्याला काय अर्थ नसतो, बोलायचं म्हणून बोलायचं. आणि व्हेन स्टेटमेंट्स म्हणजे गर्वाने बोलले गेलेले काही वाक्य असू शकतात, गर्वाचा परिणाम एखाद्या माणसाला होतो आणि तो त्या पद्धतीने बोलतो. आणि बऱ्याचदा लोक असं, हे लोक काय करतात, दे टॉक इन आयडलनेस टू हर्ट अदरनेस, टू हर्ट अदर्स, म्हणजे एक प्रकारे दुसऱ्यांच्या मनावरती आघात करण्यासाठी निष्काळजीपणाने लोक बोलत असतात. इट इज बेटर दॅट यूज अनप्लीजंट वर्ड्स, इट इज बेटर दॅट दीज अनप्लीजंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. आणि कधीही चांगलं की हे जे अनप्लीजंट वर्ड्स आहेत, ओके, ज्या अर्थी ते प्लीजंट नाहीत त्या अर्थी काय आहेत, अनप्लीजंट आहेत, असे अनप्लीजंट वर्ड्स न बोलता ते मनात राहिलेलेच नेहमी चांगले. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट यूजफुल. तर तिसरा प्रश्न आहे की हे उपयोगाचं आहे का, इज आवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर, आपल्या बोलण्याने ऐकणाराचा फायदा होणार आहे का, विल आवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन, आपल्या शब्दाने कोणाला तरी, कोणाचं तरी समाधान होणार आहे का, कोणाला तरी कम्फर्टेबल वाटणार आहे का, आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से,
आपण जे बोलतोय त्यांनी आपण कोणाला तरी मदत करतोय का? ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. आणि असं जर उत्तर याचं देखील हो आलं तर तरच आपण बोललं पाहिजे, नाहीतर आपण बोललं नाही पाहिजे. अशा पद्धतीने मित्रांनो हा धडा या ठिकाणी संपलेला आहे. सोपा एकदम धडा आहे, शॉर्टमध्ये करायचा प्रयत्न केला, 20 मिनिटात हा व्हिडिओ संपत आहे मित्रांनो. तरी देखील तुम्हाला काही डाऊट असला तर नक्की मला तुम्ही विचारू शकता कॉमेंटमध्ये. आणि मित्रांनो याच्या पुढे देखील आपला एक व्हिडिओ येणार आहे, आणि तो व्हिडिओ आहे याच धड्यावरलं इंग्लिश वर्कशॉप. तोही व्हिडिओ ऐकायचं बघायचं विसरू नका. आणि या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून टाका, कारण की 9वीचे सर्व धड्यांमधले सर्व व्हिडिओज या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील शेवटपर्यंत, 3र्या आणि 4थ्या युनिटपर्यंत देखील. तर चला मित्रांनो थांबूया त्या ठिकाणी, पुन्हा भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.